नमस्कार बाल मित्र हो आणि सर्व पालक बंधू भगिनी शिक्षक बांधवांचंही स्वागत की आज आपण सेतू अभ्यासातील चाचणी क्रमांक 2 सोडवणार आहोत. झाली आहे ना तयारी सर्वांची? काही नाही, प्रश्न सोपेच आहेत की जे आपण इथून मागच्या घटकांमध्ये अभ्यासलेले आहेत आणि म्हणूनच फक्त ही चाचणी जरा कशी सोडवावी याबद्दल आपण थोडस जाणून घेऊयात. पहा कि आता ही सेतू अभ्यास मधली चाचणी क्रमांक 2 आहे आणि याला एकूण गुण आहेत 15. किती गुण असणार आहेत? 15. आता इथे तुम्ही मुलांना स्वतःचं व्यवस्थित नाव टाइप करायचं बरं का. नाव टाइप केल्यानंतर मग पुढचा प्रश्न सोडवायचा, कारण हे गरजेचंच आहे. मग तुम्ही शाळेचं नाव आणि पत्ता लिहिणार आहात. तुमचं इयत्ता आणि तुकडी घाला, शाळेचं नाव आणि पत्ता व्यवस्थितपणाने लिहा आणि मग आपल्याला सेक्शन 2 सुरू होतो. आता हा सेक्शन 2 अतिशय सोपा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 15 गुणांची चाचणी आहे. आता इथे प्रत्येक प्रश्नाला सूचना दिलेल्या आहेत की दिलेला परिच्छेद वाच व त्यातील एक म्हण व एक वाक्प्रचार शोधून लिही. आता व्यवस्थित हा परिच्छेद वाचायचा आहे. वाचून झाल्यानंतर यामध्ये एक म्हण दडलेली आहे, ती म्हण तशीच्या तशी लिहायची आहे. त्याच्यात बदल करून लिहिला तर गुण मिळणार नाही. या परिच्छेदात एक वाक्प्रचार सुद्धा आलेला आहे, त्याच्यासाठी पर्याय दिलेलेच आहेत. मग त्या योग्य पर्यायावर समजा तुम्ही अशी टिक करायची आहे. म्हणजे जर समजा हे उत्तर असेल त्याचं, हे असेल, हे असेल, तर इथे तुम्ही टिक केली की तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसतं, बरोबर आहे? तर तुम्ही ती टिक करणार आहात. त्याप्रमाणे आता आपण असेच पुढे पुढे जाणार आहोत. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळख. महेश तू हळूहळू चालतो. आता या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे. खर तर आपण क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषणाचे प्रकारही शिकलेलो आहोत, परंतु इथे फक्त क्रियाविशेषण. प्रश्न दुसरा अ आणि प्रश्न दुसरा ब यामध्ये वाक्य दिलेली आहेत आणि यातील क्रियाविशेषण ओळखायचंय. मनीषा प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असते. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. फक्त माझ्या कृपा करा की मी तुम्हाला बिलकुल उत्तरं सांगणार नाही, कारण ती उत्तरं तुम्ही तुमची शोधायची. याला आपण चाचणी परीक्षा म्हणतोय. बरेच मंडळी उत्तरं सुद्धा सांगतात, तर आपण प्रामाणिकपणे आपण प्रश्न सोडवूयात आणि तुम्हाला किती गुण मिळाले आहेत या चाचणीमध्ये ते सुद्धा तुम्हाला लगेचच दिसणार आहे. दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य केवल प्रयोगी अव्यय कोणते? टिंब टिंब किती सुंदर इंद्रधनुष्य, अहम छट आहा अरे रे. आता बघा यापैकी कोणतं केवल प्रयोगी येईल ते इथे तुम्ही काय करणार आहात, इथे लिहायचं नाहीये, तर इथे या ठिकाणी तुम्ही त्या क्रियाविशेषण अव्ययाला सॉरी केवल प्रयोगी अव्ययाला टिक करायचे. म्हणजे तिथे तुम्ही क्लिक केलं की तुमचं उत्तर सबमिट होणार आहे. दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य केवल प्रयोगी अव्यय कोणते? आता केवल प्रयोगी स्पर्धा जिंकली. टिंब टिंब मुलांनो, शाबास मुलांनो, बापरे मुलांनो, ऐ ग मुलांनो, अरे रे मुलांनो. आता कोणतं येईल ते तुम्ही बघा. हा कळलंय उत्तर माझ्यामध्ये? सगळ्यांना हुशार आहात तुम्ही. मान या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ कोणते? मान. आता मान हा शब्द म्हणजे आपण जसे पाहिलेत बघा अर्थपूर्ण शब्द किंवा एकाच अर्थाचे विविध शब्द असंही आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हे जर लक्षात असेल तर बघा, आदर आणि अभिमान, शरीराचा अवयव आणि अपमान, आदर आणि शरीराचा अवयव, आदर आणि अपमान. आता मान या शब्दाला 2 अर्थ आहेत. जसं की मी नेहमी सांगते बघा मुलांनो की रवी या शब्दाला 2 अर्थ आहेत. रवी म्हणजे सूर्य आणि रवी म्हणजे घुसळण्याचे ताक, घुसळण्याचं जे साधन आहे स्वयंपाकघरातलं त्याला रवी म्हणतात. किंवा आपण वावर म्हणजे काय? वावर म्हणजे शेत आणि वावर म्हणजे एजा करणे. तर अशा पद्धतीने मान या शब्दाला यामध्ये 2 अर्थ दडलेत आणि विशेष म्हणजे या प्रश्नाला 2 गुण आहेत बरे का. काही प्रश्नांना 1 गुण आहे तर काही प्रश्नांना 2 गुण आहेत. एक एकच पर्याय निवडायचा आहे. आता अगं तू कोणत्या भावाने गहू आणलास, या वाक्यातील भाव हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? आता बघा, भाव कोणत्या भावाने गहू आणलास,
म्हणजे भाव म्हणजे इथे काय, दिखावा, दर, विचार कि श्रद्धा, का तुमचा सख्खा भाऊ, काय नेमकं, याच्यापैकी कोणता पर्याय येईल? मला वाटतं तुम्ही हुशार आहात आणि तुम्हाला हे समजलंय सुद्धा. ठीक आहे, पुढे जाऊयात मुलांना. परमवीर चक्र हे कोणत्या धातू पासून बनविलेले असते? आपण शिकलेलो आहोत हे. तर कांस्य, ब्रॉन्झ, सोने आणि चांदी यापैकी कोणत्या धातूपासून परमवीर चक्र बनलेले असते हे तुम्ही नीट आठवा, कारण आपण हे शिकलेलो आहोत. दुसरा एक प्रश्न त्याला अनुसरून आहे, परमवीर चक्राचे डिझाईन कोणी तयार केले आहे? विक्रम खानोलकर, सावित्रीबाई खानोलकर, सावित्रीबाई फुले कि विक्रम साराभाई? एकच पर्याय बरोबर आहे. पण हे सारं पाहण्यासाठी मुलांना हवं तर आपले मागचे व्हिडिओ तुम्ही उघडून बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही उत्तरं सापडू शकतील. किंवा जर तुम्ही लिहून ठेवलेलं असेल, मी म्हटलं होतं तुम्हाला काही परीक्षेत तुम्ही सुंदर हस्ताक्षरात लिहून ठेवा, तर तुम्हाला आठवत असेल तर आपण हे शिकलेलो आहोत. आणि अगदी आत्ताच आपण जे शिकलोय, जुन्या कापडापासून खालील पैकी कोणत्या वस्तू बनविता येणार नाहीत? येणार नाहीत विचारले, मग नाहीतचा पर्याय तुम्ही शोधायचा या चार पैकी. ओके, इथे आहे पाय पुसणी व पिशवी, पुस्तक व वही, बटवा व माळ, भिंतीवरील शोपीस व गोधडी. गोधडी असा हा पर्याय आहे. त्यानंतर त्या झाडावर चार पक्षी आहेत, या वाक्यातील वर हा शब्द कोणते अव्यय आहे किंवा कोणते अव्यय दर्शवतो? त्या झाडावर, झाडाला जोडून आलेला वर शब्द आहे. मग शब्दाला जोडून येणारा दुसरा शब्द तो काय असतो? क्रियाविशेषण असतो कि शब्दयोगी असतो, का उभयनवी असतो, का केवल प्रयोगी? मी हे खूप व्यवस्थितपणाने तुम्हाला सांगितले. मला असं वाटतंय हे तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्हाला ते येईल असंही मला वाटतंय. शब्दयोगी अव्यय आहे, क्रियाविशेषण आहे, उभयनवी आहे कि केवल प्रयोगी? तुम्ही शोधाल आणि लिहाल. गावात सर्कस सुरू होती पण अचानक पाऊस आल्याने आम्ही सर्कसला जाणे रद्द केले, या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? आता उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन सारख्या जातीचे शब्द जोडणारा शब्द. मग आता इथे तुम्ही बघा, सर्कस, पाऊस, पण आणि रद्द, तर यापैकी कोणता शब्द आलेला आहे हे तुम्ही व्यवस्थितपणाने लिहिणार आहात, त्या पर्यायावर टिक करणार आहात. इथे फक्त माझं एक थोडस इथे प्रिंटिंग मिस्टेक झालंय, भिंतीवरील शोपीस व गोधडी असा शब्द आहे बरं का इथे, मी तो एडिट करते. आणि हो, मला तुम्हाला हे सांगायचंय की ही सारी चाचणी मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्याची लिंक देणार आहे. मग ही चाचणी सोडवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण मिळेल आणि त्याच बॉक्स मध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे आपला व्हिडिओ जिथे सुरू होतो त्या व्हिडिओच्या तिथे जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी तुम्हाला वर्ड फॉर्म मधली चाचणी पण त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला इतरांना काही प्रश्न सांगायचे असतील तर तुम्ही ते तिथूनही सांगू शकता, किंवा व्हिडिओ सुद्धा तुम्ही म्हणू शकता की अरे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे प्रश्न समजावून सांगितलेले आहेत, म्हणजे अगदी परीक्षेत सुद्धा तुमच्या आवडीचा आहे. बघा, आता कुठे दिवस वर यायला लागला होता, तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली शोधू लागली. सगळे कप्पे उघडून तिने पाहिले पण तिला पाण्याची बाटली काही सापडली नाही. निराश होऊन ती झाडाच्या बुंध्याशी रेलून बसली. तेव्हा तिच्या लक्षात आले की पाण्याची बाटली तिच्या पाठीवर अडकवलेल्या पिशवीमध्ये आहे. ती हसली आणि म्हणाली, काखेत कळसा आणि गावाला वळसा. या परिच्छेदातील म्हण ओळखायची ती तशीच्या तशी लिहायची, त्याला पर्याय नाहीये बरं का. म्हण तशीच्या तशी लिहिली तर तुम्हाला मार्क मिळणार. वाक्प्रचारांना मात्र मी पर्याय दिलेत की कोणता वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीने मुलांना तुमच्या चाचणीसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही ही चाचणी योग्य रीतीने सोडवाल अशी माझी खात्री आहे आणि त्या खात्रीला तुम्ही पात्र राहाल. पुन्हा आपण भेटतच राहणार आहोत रोजच्या व्हिडिओज मध्ये, परंतु ही चाचणी तयार करताना जसे मी खूप कष्ट घेतले तशी ती सोडवताना तुम्ही सुद्धा मनापासून सोडवा, प्रामाणिकपणाने सोडवा आणि
तुम्ही त्या चाचणीमध्ये उत्तम उत्तम गुण मिळवा, तुमच्या शिक्षकांना कळवा, मला तर ते कळणारच आहे. ठीक आहे, चला तर मग थांबूया. नमस्कार.